मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे पुन्हा एकदा साईटवर का गेला होता या गोष्टीचा उलगडा आता झालाय. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दाखल केलेल्या आरोपपत्रात तपासाला दिशा देणारं हे गूढ आता उकललंय. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केल्यानंतर सचिन वाझे पुन्हा 2 तासांनी घटनास्थळी गेला होता. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे या व्हिडिओतून जाणून घेऊया. सचिन वाझेचा क्राईम युनिटमधील सहकारी मुख्य साक्षीदार आहे, जो सचिन वाझे चालवत असलेल्या SUV चा पाठलाग करत होता. आपल्याला हे कार्यालयीन काम असल्याचं सांगत फसवण्यात आल्याचं त्यानं NIA ला दिलेल्या जबाबात म्हटलंय. त्यानं नोंदवलेल्या जबाबातूनच वाझे 2 साईटवर का गेला या गोष्टीचा उलगडा झालाय. CCTV फुटेजमध्ये 25 फेब्रुवारीला ही SUV पहाटे 2:10 अंबानींच्या घराबाहेर पार्क केल्याचं दिसतंय. CCTV मध्ये कुर्ता घातलेली आणि मास्क असणारी एक व्यक्ती पहाटे 4:30 पुन्हा घटनास्थळी येऊन SUV ची पाहणी करत असल्याचं सुद्धा दिसतंय. हेच 2 फुटेज पाहून प्रश्न पडला होता की सचिन वाझे अवघ्या काही तासात 2 अंबानींच्या घराबाहेर का गेला. जबाबात देण्यात आलेल्या माहितीनुसार हे दोघं ठाण्यातल्या वाझेच्या घरातनं स्कॉर्पिओमधून रात्री 1 निघाले होते. मुलुंड टोल नाका पार केल्यानंतर सचिन वाझेनं चेंबूरमध्ये इनोव्हाचा ताबा आपल्याकडे घेतला. जेव्हा सहकाऱ्यानं वाझेला आपण कुठे जातोय असं विचारलं तेव्हा त्याने हे सिक्रेट CIU मिशन असल्याचं सांगितलं होतं. अंबानींच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर सचिन वाझे 5 स्कॉर्पिओमध्ये बसून राहिला. यानंतर स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूनं तो बाहेर पडला आणि सहकाऱ्यानं पार्क केलेल्या इनोव्हाच्या दिशेनं चालत गेला. जेव्हा सचिन वाझे सहकाऱ्यासोबत इनोव्हातून भायखळ्याला पोहोचला तेव्हा आपलं आयकार्ड सापडत नसल्याचं त्याने आपल्या सहकाऱ्याला सांगितलं. त्यानं सहकाऱ्याला डॅशबोर्डमध्ये बघायला सांगितलं पण तिथेही आयकार्ड सापडलं नाही. 3:40 हे दोघं वाझेच्या घरी पोहोचले. यावेळी पुन्हा एकदा सचिन वाझेनं कारमध्ये शोध घेतला पण आयकार्ड सापडलं नाही आणि त्यामुळे हे आयकार्ड शोधण्यासाठी सचिन वाझे पुन्हा अंबानींच्या घराच्या दिशेने निघाला. सचिन वाझे 4:30 पुन्हा तिथं पोहोचला आणि आपलं आयकार्ड शोधू लागला. आता हे हरवलेलं आयकार्ड सचिन वाझे याला सापडलं की नाही याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये नाही आहे, पण आरोपपत्रातील या उल्लेखामुळे सचिन वाझे त्या दिवशी 2 अंबानींच्या घराबाहेर नेमका का गेला होता या प्रश्नामागचं गूढ उकललंय. पण अजूनही त्यानं जिलेटिनच्या काड्या कुठून आणल्या, परमबीर सिंग यांच्यावरही अहवालाशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. यात परमबीर यांचा नेमका काय हेतू होता या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं नाही आहे. या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.